नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात न्याय मिळावा म्हणून नाभिक समाज सातत्याने प्रयत्न करत आहे. नीलिमाबाबत घडलेली घटना ही वेदनादायी आहे, तर पोलीस यंत्रणा नीलिमाच्या मृत्यूचा तपास करत आहेत. मात्र आत्तापर्यंत झालेल्या तपासाबाबत समाज समाधानी दिसत नाही. नीलिमाला न्याय मिळावा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त नाभिक समाज काळी फीत लावून कामकाज करत आहेत. आम्ही शासनाचा अथवा पोलीस यंत्रणेचा निषेध करत नसून घडलेल्या घटनेचा निषेध करत आहोत, असे समाजबांधव सांगतात. 22 ऑगस्टपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल, असे समाजबांधव यांनी सांगितले. दापोली तालुका सचिव तसेच वाकोली उन्नवरे गटाचा सचिव म्हणून काम करतो. आम्ही पूर्ण तालुक्याला आव्हान करून मांडिवलीपासून भडवळ्यापर्यंत आमचा पूर्ण समाज हा एकवटलेला असून आम्हाला योग्य न्याय देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. निलिमा प्रकरणाला आज जवळजवळ 18 दिवस पूर्ण होत आले. पोलीस तपास यंत्रणा त्यांच्या मार्गाने तपास करत आहे, परंतु आजपर्यंत ठोस जसा कुठलाही पुरावा किंवा समाजापुढे सादर केलेला नाही किंवा निर्णयाप्रती आलेले नाही. आम्ही निषेधाचे लावलेले बॅनरसुद्धा काही वेळेला जोर जबरदस्तीने काढले जात आहे. आमचा समाज हा नेहमी सहिष्णू मार्गाने चालणारा आहे, त्यामुळे आज 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही काळ्या फिती लावून काम करायचं ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने आमचे समाजबांधव पूर्णपणे आपापल्या दुकानात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आहोत. आम्ही कुणाचाही सरकारचा अथवा पोलीस यंत्रणेचा निषेध करत नसून आम्ही या घटनेचा निषेध करत असून आम्हाला लवकरात लवकर निर्णय आणि त्याच्यातून होणारं काय जे आहे पुढे त्याचा योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा करून आम्ही आजच्या ह्या काळ्या फिती लावत आहोत. दुसरी गोष्ट, आज 15 ऑगस्ट शुभदिनी काळ्या फिती लावणं हे अयोग्य असून सुद्धा नाईलाजास्त आम्ही ह्या काळ्या फिती लावत आहोत.